राजसत्तानंतर झाल्यानंतर खासदार राऊत हे नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. 3 दिवसांच्या या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की शिवसेना हे जागेवरच आहे. भाजपाच्या राजकीय डावपेचामुळे शिवसेनेत लढाई सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसैनिकाला शिवसैनिकाच्या विरोधात लढण्याची भाजपाची ही रणनीती आहे, कारण भाजपाला शिवसेना ही पूर्णपणे संपवायची आहे आणि शिवसेना संपली तर भाजपाला राज्याचे 3 तुकडे करणे सोपे होणार आहे. शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मला भेटून गेले, उद्या परत भेटतायत. याशिवाय काही त्या त्या भागातले काही नवीन प्रमुख लोक ज्यांच्या जनमानसावर प्रभाव आहे ते शिवसेनेशी जोडले जात आहेत. आणि नाशिक हे नेहमीच राजकीयदृष्ट्या एक चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. पण एक लक्षात घ्या, नाशिक हा जिल्हा, नाशिक शहर, नाशिक महानगरपालिका हे सदैव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहे. आणि सगळे नगरसेवक, महिला पुरुष भेटले मला आत्ता खाली. इतर ठिकाणच्या काही बातम्या टीव्हीला सुरू आहेत, पण इकडले सगळे माजी नगरसेवक, आता इथे प्रशासक हे 100% शिवसेनेबरोबर आहेत. महानगरपालिकेची तयारी पूर्ण होते आणि कधीही निवडणुका झाल्या तरी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ताच येईल अशा प्रकारची तयारी सुरू आहे. तिकडे काय घडत आहे त्याच्याशी नाशिकला संबंध नाही, नाशिक शिवसेनेबरोबर. ग्रामीण जिल्ह्यामध्ये काही बदल होतील पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात, ते लवकरच जाहीर केले जातील. महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण हळूहळू निवळत जाईल. हा जो धुरळा उडालेला आहे सगळा, हे कृत्रिम वादळ आहे. जसं कृत्रिम पाऊस पाडतात तसं कृत्रिम वादळ, ते वादळ दूर होईल, वावटळं जाईल आणि पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमानं जिद्दीनं कामाला लागलेलीच आहे. ती तुम्हाला खूप पुढे गेलेली दिसते. बोला काय प्रश्न. उद्धव ठाकरे हे 2 वाजता मातोश्रीवरती या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत, तिथे ते बोलतील. पण धनुष्य बाण चिन्ह शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेकडेच राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. भारतीय जनता पक्षानं माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे. त्यांना 40 नवीन भोंगे मिळालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत, ते बोलू द्या. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं आणि काय करतो हे महाराष्ट्र जाणतो. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आमचे सहकारी होते, आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. इकडल्या अनेक नाशिकच्या लोकांना आम्ही आग्रहानं उद्धवजींना सांगून उमेदवारा द्यायला लावले, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा राऊतांनी नुकसान केलं म्हणजे काय, मी कालही म्हणालो. पहिल्या दिवशी त्यांचं कारण वेगळं होतं पक्ष सोडण्याचं, की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्हाला वर्षा बंगल्यावरती किंवा मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री भेटत नाही. तिसरं कारण त्यांचं होतं की राष्ट्रवादी निधी देत नाही. चौथं कारण त्यांचं अजून काहीतरी वेगळं निघालं. आता 5व्या कारणावरती आलेले आहेत की संजय राऊतांच्या संदर्भात ते काही बोलत आहे. म्हणून मी काल सांगितलं की तुम्ही त्या कारण नक्की काय ते शोधा, त्या संदर्भात तुम्ही विचार विनिमय करा सांगा आणि त्या कारणाशी ठाम राहा. कारण एकच आहे, भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची नाही तर शिवसेना संपवायची आहे. जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राचे जे 3 तुकडे करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई त्यांना स्वतंत्र करायची आहे ते करता येणार नाही. म्हणून शिवसेना कमजोर नाही तर संपवायची आणि हे जे महाराष्ट्राचे मुंबईचे तुकडे करण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचे त्यांचे धोरण आहे. आता हे 40 लोक जे आहेत स्वतःला मराठी अभिमानी हिंदू अभिमानी म्हणतात, त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली, स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.